महात्मा गांधींचा हसरा फोटो प्रत्येक मुठेवर आहे. आता मधीच काहीतरी नवीनच कल्पना काढतात. अरे जे महत्वाचं आहे ते बघा ना, हे काय मधीच काढलंय. सरदारजीला बरं वाटलं पाहिजे. नरेंद्र मोदी, तुम्हाला पटतं का? आता जसं देशाला 75 वर्ष पूर्ण झाली, अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण साजरं केलं, महात्मा गांधींचा हसरा फोटो प्रत्येक मुठेवर आहे. आता मधीच काहीतरी नवीनच कल्पना काढतात. काही त्यांनी महागाई कमी होणार आहे, त्यांनी बेरोजगारी कमी होणार आहे, त्यांनी राज्याच्या देशाच्या सगळे प्रश्न सुटणार आहे. अरे जे महत्वाचं आहे ते बघा ना, हे काय मधीच काढलंय. बरं, महात्मा गांधी सर्वांचे होते, ह्याच्यामध्ये 75 वर्षामध्ये कधी हा प्रसंग आला नाही. देशाला 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष पण साजरं झालं अमृत महोत्सवाला, त्यावेळेस आपण कुणी जन्मालाही नव्हतो कदाचित, परंतु अमृत महोत्सवी वर्ष झालं, त्याच्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्ष झालं, त्याच्यानंतर हिरक महोत्सवी वर्ष झालं, आता अमृत महोत्सवी वर्ष, पुढे शतक महोत्सवी वर्ष होईल. हे करत असताना आज तुमच्या माझ्या देशामधला हा प्रश्न खरोखरीच महत्वाचा आहे का हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावं ना. काय नवीन गोष्टी काढतात आणि ज्या महत्वाच्या आहेत की ज्याच्यातनं लोकांना मदत होणार आहे त्याच्याबद्दल बोललंच जात नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, ह्या गोष्टीला तुम्ही पण बातम्या लावू नका. कुणाच्या आहेत महात्मा गांधी चांगले चांगले चालले. नाही, ही महाराष्ट्राची आपली संस्कृतीच नाही, ही आपली परंपराच नाही. आता काही दिवसापूर्वी हे त्याच पक्षातनं निवडून आले, त्याच पक्षाच्या नेत्या, म्हणजे तसं बघितलं तर एक युवा नेता म्हणूनच शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे काम करत होते असं बोलू नये, प्रत्येकाला बोलता येतं. हे त्यांनी कुणाला तरी काहीतरी म्हणायचं, त्यांनी दुसऱ्याला काहीतरी, त्यांनी अमुक म्हणलं म्हणून आम्ही तमुक म्हणायचं, यांनी मग ते तुम्ही तेच दाखवता. हे बघा, हे असं म्हणलं आणि तसा म्हणलं. अरे यांनी महागाई आणि बेरोजगारीचं काय दिवाळीच्या दिवाळीच्या काळात आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो, साथ घालतो. मी तुम्हाला साथ घालू का? त्याच्यामध्ये काय वाईट? तुम्ही दोन्हीकडनं बोलता, साथ घातली तर साथ घातली, आता काही वेगळं घडणार का? जर टीका केली तर टीका केली, अरे मग काय करायचं? का ते एक वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्रांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्यांचे प्रत्येकाला तो चौथा स्तंभ म्हणून ते त्यांचं काम करत आहेत. अरे मग सरदारजीला बरं वाटलं पाहिजे ना, सरदारजीला बरं वाटलं पाहिजे.